हूँ। मी लीना बेटूर कलवा उपासना केंद्र कलवा आम्ही राहतो। आपले लाडके सद्गुरु आपले बापू त्यांचं प्रत्येक भक्ताकडे किती बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक क्षणाला आपले बापू आपल्या बरोबर असतातच ह्याची ग्वाही पटवून देणारा एक विलक्षण अनुभव आम्हाला आलेला आहे। माझे मिस्टर श्री संजीव बेटूर हे विप्रो इन्फोटेकमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात आणि त्यानिमित्ताने त्यांना कायम बाहेर कुठे बाहेरगावी वगैरे जावं लागतं। आणि असंच एकदा फेब्रुवारी 2009 त्यांना सौदीचं प्रोजेक्ट मिळालं होतं। त्यासाठी त्यांचं फ्लाईटचं बुकिंग वगैरे सगळं ऑफिसने पूर्ण व्यवस्थित करून दिलं होतं। सौदीची राजधानी रियाद इथे त्यांचं बुकिंग झालं होतं मुंबई ते रियाद। आणि प्रोजेक्ट जे होणार होतं ते दमाममध्ये होतं आणि दमाम ते रियाद हा ह्याच्या ह्याचं जे डिस्टन्स आहे या दोन्हीमधलं ते खूप जास्त आहे। पण ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आम्हाला फार नंतर आली। मिस्टरांचा जायचा दिवस ठरला, ठरल्याप्रमाणे ते गेले, ठरल्या वेळेला त्यांना फ्लाईट मिळालं, ते तिथे गेले आणि फ्लाईटचं बुकिंग ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे ते रियादला उतरले। आणि ज्यांचं हॉटेलचं बुकिंग जे झालं होतं ते दमाममध्ये झालं होतं आणि फ्लाईटनी ते उतरले होते ते रियादला उतरले होते। जातानाच मी त्यांना म्हटलं होतं की आपल्या बापूंची वही बापूंचा फोटो तुम्ही घेऊन जा, बापू आपल्या आपल्या तसंही आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या हृदयामध्ये सामावलेले आहेत आपले बापू, पण तरीही तुम्ही हे काहीतरी एक घेऊन जा प्रतीक म्हणून बापूंचं। तर ते मला म्हणाले की अगं तिथे जायचं आहे तो देश आणि तिकडचे रूल्स जरा कडक आहेत, त्यामुळे जर त्यांनी एअरपोर्टवरनं माझ्याकडनं हे सगळं काढून घेतलं आणि कुठे काही टाकलं तर ते माझ्या मनाला फार लागेल, तर असं करणं बरोबर नाही, त्यापेक्षा मग उदी घेऊन जाणं जास्त चांगलं। म्हणून तसेही ते उदी बरोबर ठेवतातच नेहमी, होतीच त्यांच्याकडे पुन्हा अजून सगळ्या कपड्यांमध्ये त्यांची ती उदी अशी पूर्ण पसरवली बॅगेमध्ये वगैरे। आणि मग त्यांना मग ते त्याप्रमाणे गेले तिथे सौदीला, तिथे पोचले रियादला पोचले आणि रात्रीची वेळ तिथे रात्रीचे साधारण 1:30 होते। आणि तिथे पोचल्यावर त्यांच्या नावाचं होर्डिंग्स घेऊन कुणीही त्यांच्यासाठी आलेलं नव्हतं, टॅक्सी ड्रायव्हर किंवा कुणीही नाही हॉटेलमधनं। जनरली कसं असतं सगळ्यांसाठी बुकिंग ज्यांचं झालेलं असतं त्यांच्यासाठी ते त्यांच्या नावाचा बोर्ड घेऊन उभे असतात टॅक्सीवाले किंवा हॉटेलवाले की आमच्या हॉटेलमध्ये तुमचं बुकिंग झालेलं आहे तुम्ही या, तर तिथे त्यांच्यासाठी कुणीही आलेलं नव्हतं। त्यांना खूप आश्चर्य वाटलं असं कसं झालं, कोणीच आलेलं नाही आहे, नवीन देश पहिल्यांदाच गेलेले आहेत, रात्रीचे 1:30, आजूबाजूला चीड पाखरू नाही, संपूर्ण वाळवंट। ते मनात म्हणाले बापू आता काय, आणि मग टॅक्सी शोधायला लागले। हॉटेलमध्ये हातामध्ये त्यांच्या हॉटेलचा ॲड्रेस होता, तो त्यांनी तिथे सगळ्या जमा असलेल्या लोकांना म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर्सना वगैरे दाखवला आणि विचारलं की हे हॉटेल कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का, मला या हॉटेलमध्ये जायचं आहे, माझं इथे बुकिंग झालेलं आहे। तर सगळे टॅक्सी ड्रायव्हर वगैरे म्हणायला लागले की हे हॉटेल कुठे आहे आम्हाला याची काहीच कल्पना नाही, पण एवढं नक्की की हे हॉटेल रियादमध्ये नाही आहे, इथे दूरवर कुठेही नाही आहे हे हॉटेल, आणि मग कुठे राहायचं असा त्याच्या मनात प्रश्न आला। आणि कसं हे हॉटेल शोधायचं ते पुन्हा एकदा म्हणाले बापू आता तूच सांभाळ। आणि थोड्याच वेळात एक टॅक्सीवाला समोर आला आणि त्यांना म्हणाला तुम्हाला कुठे जायचं आहे, तर हे म्हणाले की बघा हे हॉटेल आहे, या हॉटेलवर जायचं आहे आणि हे इथे नाही आहे असंही इथले सगळे लोकल इथले राहणारे लोक सांगतात, तर काय करावं मला कळत नाही आहे। त्यांच्याकडे तिकडची करन्सी त्यावेळेस नव्हती, उपलब्ध नव्हती त्यांच्याकडे तेव्हा, त्यांनी ते एअरपोर्टवर एक्सचेंज करून घेतले पैसे। आणि टॅक्सीवाला म्हणाला की हे हॉटेल कुठे आहे हे मला माहिती आहे, हे हॉटेल दमाममध्ये आहे आणि तुम्ही रियादला उतरलेले आहात, तर तुम्हाला आता दमामला जावं लागेल, मला नक्की खात्री आहे हे हॉटेल दमाममध्येच आहे आणि मी तुम्हाला सोडतो। त्यांनी मीटरप्रमाणे पैसे ठरवले, तुम्ही जे काय मीटरप्रमाणे पैसे होतील तर तुम्ही मला एवढे पैसे द्या असं ह्यांनी टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं। माझे मिस्टर कबूल झाले, म्हणाले ठीक आहे मी देतो तुम्हाला, पण मला तुम्ही त्या हॉटेलमध्ये नेऊन सोडा, दुसऱ्या दिवशी मला रेझ्यूम व्हायचं आहे, ऑफिसमध्ये जायलाच हवं, मला रिपोर्टिंग करायचं आहे। त्याप्रमाणे हे गेले आणि
त्या टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बसले गेले तिथपर्यंत, तर वाटेत थंडीचे दिवस होते, भर दुपारी असं घर सोडलेलं, मध्यरात्री सौदीमध्ये पोहोचले तेव्हा मुंबईतल्या इथल्या टायमिंगप्रमाणे साधारण 4:30-5 वाजले होते आणि तिकडचे 1:30 वाजले होते आणि इकडे मुंबईच्या टायमिंगप्रमाणे सकाळी त्यांनी 12:30 घर सोडलं होतं. मध्ये त्यांनी काही विशेष प्रवासात त्रास होईल म्हणून काही खाल्लं प्यायलंही नव्हतं, त्यामुळे त्यांना थंडीच्या दिवसांमध्ये फार भूक लागली आणि असं वाटायला लागलं की कमीत कमी चहा मिळेल तर खूप बरं होईल. म्हणून ते म्हणाले की टॅक्सी ड्रायव्हरला त्यांनी विनंती केली की आपण चहा घेऊया का, इथे चहा मिळेल का. तर ते म्हणाले की का नाही मिळणार, चहा मिळेल ना, चला आपण चहा घेऊ. असं म्हणून त्यांनी एका हॉटेलमध्ये जिथे चहा वगैरे मिळेल, स्नॅक्स काही मिळेल अशा ठिकाणी त्यांनी टॅक्सी उभी केली आणि त्यांना ते तिथे घेऊन गेले. चहा घेतला, सँडविच वगैरे त्यांच्यासाठी मागवलं, दोघांनी मिळून ते खाल्लं सगळं व्यवस्थित, चहा वगैरे प्यायला त्यांनी, गप्पा झाल्या त्यांच्या. आणि त्याचे पैसे जेव्हा माझे मिस्टर द्यायला गेले हॉटेलचे, तेव्हा ते म्हणाले ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, की राहू द्या मी पैसे देते. आणि त्याचे पैसे माझ्या मिस्टरांना त्यांनी देऊ दिले नाही, ते पैसे त्यांनी स्वतः दिले आणि पुन्हा परत प्रवास पुढे कंटिन्यू झाला, चालू केला त्यांनी पुन्हा प्रवास. साधारण 4 तासाचा प्रवास होता तो. आजूबाजूला पूर्ण वाळवंट, काहीही नाही आहे तिथे, वाळूचे नुसते डोंगर आहेत. अशा परिस्थितीत हे गेले, ते हॉटेलच्या अगदी बाजूला आणून त्यांनी टॅक्सी उभी केली आणि म्हणाले हेच तुमचं हॉटेल, इथे तुमचं बुकिंग झालं आहे का, तुम्ही आज जाऊन चौकशी करून या. आणि त्याप्रमाणे माझे मिस्टर म्हणाले की ठीक आहे, मी आज जाऊन बघतो. तर त्यांचं तिथे नाव वगैरे होतं, त्यांच्यासाठी रूम बुकिंग झालेलं होतं ऑफिसकडनं. तो म्हणाले की तुम्ही अगदी बरोबर योग्य ठिकाणी मला आणून सोडलेलं आहे. असं म्हणून माझ्या मिस्टरांना एवढं गलबलून आलं त्यावेळेस, त्यांना जाणीव झाली की अरे मी कुठे होतो, कशा परिस्थितीत होतो 4 तासापूर्वी. आणि तिकडे गाड्या फार जास्त स्पीडने जातात, म्हणजे 160 स्पीड जवळपास त्यांचं जे आहे ना, ते गल्ली बोळात त्यांचं ते 120-160 स्पीडनी गाड्या जातात. आणि एवढा प्रवास एवढ्या स्पीडनी करून, म्हणजे खरंच अंतर फार जास्त होतं, 780 किलोमीटर अंतर असलेलं मध्ये सगळा हा एवढा डिस्टन्स, पण आपल्याला प्रवासात कुठलाही काही त्रास जाणवला नाही, काहीच झाला नाही. आपण अगदी अनोख्या देशामध्ये आलो, पहिल्यांदा आलो, ह्यापूर्वी कधी आपण ह्या देशामध्ये आलेलं सुद्धा नव्हतं, ह्याच्याबद्दल काही माहीतही नाही आहे. अशा ठिकाणी आपण पहिल्यांदा येऊन सुद्धा इतक्या सुरक्षितपणे इथे येऊन पोहोचलो, म्हणजे नक्कीच माझ्याबरोबर माझे बापू आहेत. हे त्यांना अगदी मनात गलबलून आलं होतं, त्यांना शब्द फुटत नव्हते आणि त्यांना असं काय करावं काय बोलावं त्यांना कळत नव्हतं. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला गच्च मिठी मारली की थँक्यू, तुम्ही जे कुणी आहात, देवासारखे आज माझ्यासाठी धावून आलेले आहात आणि तुम्ही मला आज इथपर्यंत इतक्या व्यवस्थित सुरक्षित अगदी आणून सोडलं. आणि मग ते म्हणाले मला तुमचा फोन नंबर द्या, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर लिहून दिला, मोबाईल नंबर त्यांनी लिहून दिला मिस्टरांनी. आणि ते पुन्हा त्यांच्या रूममध्ये गेले, 1-2 तास झोपले आणि पुन्हा ड्युटी त्यांना जॉईन करायची होती. आणि आराम करून उठले आणि म्हणाले की आपण हा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू. त्यांनी एका तिकिटावर, छोट्या एका तिकिटावर लिहून दिला होता तो फोन नंबर, तो आपण आता सेव्ह करून ठेवावा. या दृष्टीने ते तो पेपर शोधायला गेले हॉटेलमध्ये, गेल्या गेल्या त्यांनी सगळे पेपर्स जे काही हातातले पर्स वगैरे सगळं तिथेच टेबलवर काढून ठेवलं होतं, पण तिथे कुठेही त्यांना तो नंबर मिळाला नाही. ते तिकीटसुद्धा त्यांना तिथे कुठेच मिळालं नाही. त्यांच्या बॅगेतही ठेवलं आहे का म्हणून त्यांनी सगळं शोधलं, पण त्यांना कुठेही तो पेपर मिळाला नाही. आणि एकदम मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि सगळं मला सांगितलं आणि त्या क्षणी आम्हाला दोघांनाही असं एकदम जाणवलं की हे आपले बापूच होते. नक्कीच आपल्या बापूंशिवाय हे दुसरं कोणी असं असूच शकत नाही, जो अखिल ब्रह्मांडाचा स्वामी आहे, त्याला एवढीशी पृथ्वी ते काय, आणि आपला भारत देश आणि सौदी ह्याच्यामध्ये त्या अंतर ते काय, त्याच्यासाठी इतक्या त्वरेने इतक्या धावत पळत येणारा आपल्या बापूंशिवाय दुसरं कोण असणार, हे आम्हाला इतकं त्या दिवशी असं दोघांनाही गलगलून आलं, पाणी येत होतं डोळ्यातून फोनवर बोलताना. त्यांना म्हटलं आपल्या बापू, आपले बापूच आले आणि बापूंनीच तुम्हाला एवढं व्यवस्थित नेलं, इतकं व्यवस्थित तुम्हाला तिथपर्यंत नेलं. भाषा माहिती नाही तुम्हाला, तिकडची करन्सी नाही तुमच्याकडे, तरीही इतक्या व्यवस्थित तुम्हाला, केसालाही तुमच्या धक्का लागू दिला नाही माझ्या बापूंनी.
म्हटलं नक्कीच माझे बापू आहेत तुमच्या बरोबर, सतत आहेत आणि सतत असतीलच. आणि त्यानंतर काही म्हणजे त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर ते तिथेच होते. आणि त्यांच्यानंतर वर्षानंतर म्हणजे बघा कसं असतं, वर्ष झालं आणि तिथे ते प्रोजेक्ट मॅनेजर असले माझे मिस्टर आणि त्यांचे बाकीचे कलीग्स हे पूर्ण वर्षभर तिथे राहिले होते. तिकडची आजूबाजूची जागा, सगळे लोक, म्हणजे आजूबाजूचे राहणारे हॉटेल, ऑफिस, सगळं त्यांच्या चांगलं परिचयाचं झालं होतं वर्षभरामध्ये. तर त्यांचे एक कलीग होते, त्यांनी त्यांची फॅमिली पण तिथे सौदीमध्ये बोलवून घेतलेली त्यांनी. आणि त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की त्यांची मुलगी होती त्यांच्याबरोबर, ते म्हणाले की तू मुलीला शाळेत घेऊन आमच्या ऑफिसच्या टॅक्सीने जा, का तर इकडचे टॅक्सीवाले कसे आहेत मला माहिती नाही, तू आमच्या ऑफिसच्या टॅक्सीने जा आणि मी दुसरी टॅक्सी कॉल करतो आणि मी त्या टॅक्सीने जाते. अगदी 10 मिनिटाचा रस्ता आहे ऑफिसपासून, त्यांच्या घरापासून ऑफिसपर्यंत. त्यांची बायको जी आहे त्यांच्या कलीगची, ती त्यांना ते शाळेत वगैरे जाऊन ती त्या मुलीला शाळेत सोडून बरोबर व्यवस्थित घरी आली आणि हे दुसरी टॅक्सी करून दिली. दुसऱ्या टॅक्सीने ते ऑफिसला जायला निघाले, तर वाटे त्यांना त्या टॅक्सीवाल्यांनी लुटलं. त्यांना सांगितलं, हार दाखवला, सुरा दाखवला, जे आहे ते सगळं तुझ्याकडचं काढून दे म्हणून सांगितलं. लॅपटॉप, चेन, सगळं जे काही त्यांच्याजवळ होतं ऐवज, ते सगळ्या त्यांच्या किमती वस्तू त्यांनी घेतल्या. ही सुद्धा घटना माझ्या मिस्टरांनी मला सांगितली. मला म्हणाले असं झालं, तेव्हा पुन्हा एकदा मला आठवण झाली वर्षभरापूर्वी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सोडीकडे पाय ठेवला होता, त्यावेळेस तुमच्या ओळखीचं कोणी नाही आणि एवढा 4 तासाचा 700-800 किलोमीटरचा प्रवास तुम्ही केलात बापूंच्या नावावर, म्हणजे बापूंचं नाव घेऊन जो तुम्ही प्रवास केला, तुमच्या मनात एकदाही अशी भीती आली नाही की आपण इथे काय आपलं होईल किंवा आपल्याला काही त्रास होऊ शकेल का, असं मनात तुमच्या जराही आलं नाही का? तर सतत आपल्या मनात आपले बापू आहेत म्हणून. आणि बापू प्रत्येकाबरोबर असतात हे श्रद्धावान भक्त जे आहेत, बापू जे म्हणतात की प्रत्येक श्रद्धावानाचा मी मित्र आहे आणि त्याच्यासाठी तिन्ही काळी तिन्ही लोकांमध्ये तो कुठेही असू दे मी त्याच्याबरोबरच आहे. आणि ह्याचा अक्षरशः प्रत्यय, शब्दशः प्रत्यय आम्हाला आलेला आहे की बापू ज्याप्रमाणे म्हणाले की मी प्रत्येक श्रद्धावानाबरोबर आहेच, असणारच आहे आणि होतोच आहेच आणि असणारच आहे, हे जे बापू म्हणाले त्याचा आम्हाला खरोखर प्रत्यय आला. त्या क्षणी सुद्धा म्हणजे काही होऊ शकलं असतं पण तसं काहीही झालं नाही, ते केवळ माझ्या बापूंच्यामुळे. आज माझे बापू आहेत म्हणून प्रत्येक श्रद्धावान, प्रत्येक जो बापूंकडे येणारा आहे तो, जसं आपले पिपा दादा म्हणतात, एकतर माणूस बापूंचा असतो, एकतर तो बापुडा असतो, जर तो बापूंचा नसेल तर तो बापुडा असतो. म्हणजे बापूंचा जो कोणी नाही आहे त्याची आज जगामध्ये काय अवस्था होते ते आपण बघतोय. माझी बापूंच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आम्हाला त्यांनी त्यांच्या चरणी, बापूंच्या चरणी असंच कायम लीन करून ठेवावं. बापूंच्या चरणांपासून आम्हाला एक क्षणभर आणि एक कणभरही दूर करू नये, हीच माझी माझ्या बापूंकडे प्रार्थना आहे.